वास्तविक पाहता जे परमिशन नाकारली ही चुकीची गोष्ट होती, कारण त्या विभागाचे आमदार रोहित पवार यांनी ते प्रयत्न करून ते सेंटर उभा केलं होतं. याचा अर्थ आमच्या महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये जे काम मंजूर झालं त्याचं आता जर आम्ही उद्घाटन करणार असताना आणि त्याला सरकार बदललं म्हणून विरोध करणं पण चुकीचं आहे ना. आम्ही एक काम केलं तर तुम्ही चार कामं करा, तुम्ही त्याचे उद्घाटन करा ना. रस्सीकेचा काय विषय नाही, खालच्या लेवलवर कोण बोलतं त्याला काही महत्व द्यायचं नसतं एवढं. वर महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे थोरात साहेब किंवा नाना पटोले हे जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा असतो. प्रशिक्षण केंद्र आहे उद्घाटन करायला परमिशन नाकारली, वास्तविक पाहता जे परमिशन नाकारली ही चुकीची गोष्ट होती, कारण त्या विभागाचे आमदार रोहित पवार यांनी ते प्रयत्न करून ते सेंटर उभा केलं होतं आणि ज्याच्या प्रयत्नातून जी वास्तू उभी राहिली जी वास्तू उभी राहणार आहे ते जर उद्घाटनाला येत असते ना त्यांना जर रोखलं जात असेल तर हा सत्तेचा गैरवापर आहे, चुकीच्या पद्धतीने वापर आहे. याचा अर्थ आमच्या महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये जे काम मंजूर झालं त्याचं आता जर आम्ही उद्घाटन करणार असताना आणि त्याला सरकार बदललं म्हणून विरोध करणं पण चुकीचं आहे ना. आम्ही एक काम केलं तर तुम्ही चार कामं करा, तुम्ही त्याचे उद्घाटन करा ना. काल जो प्रकार रोहित पवारांच्या बाबतीत घडला तो चुकीचा प्रकार आहे. तसंच ज्या पद्धतीने तुमचे विकास कामं देखील आढळले त्यासाठी देखील कोर्टात जावं लागलं, हे प्रशासन विरोधकांना दाखवत. प्रशासन हे 100% सत्तेतील पदाधिकाऱ्यांचं ऐकून विरोधातील लोकांना दाबण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. आज सुद्धा माझे अनेक कामं जिल्हा परिषदच्या पातळीवर असो किंवा कलेक्टर ऑफिसचे असो किंवा अनेक शासन दरबारी आजही आमची कामं काही पेंडिंग आहे. आम्ही जर एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या बाबतीत जर फोन केला आम्ही फोन केला म्हणून सुद्धा विरोधात निकाल दिला जातो. या सगळ्या गोष्टी होतात, चला सत्ता आज न उद्या बदलत असते. शिवस्वराज्य यात्रेला अतिशय चांगला रिस्पॉन्स नगर जिल्ह्यामध्ये आहे. काल अकोल्यापासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली, रात्री 1-6 तास उशिरा होऊन सुद्धा शेवगावमध्ये अतिशय मोठी सभा झाली, 3-4-5 तास उशिरा होऊन रात्री श्रीगोंद्यात सभा झाली. आज नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची रॅली आणि हा कार्यक्रम पार पडलेला. यानंतर रावरी, रावरीनंतर पारनेर, पारण्याच्या जागेवरून कुठेतरी महाविकास आघाडीकडे रस्सीकेच पाहायला मिळते. ठाकरे गटाला जागा सुटली नाही तर वेगळा निर्णय घेऊ असं कारले म्हणाले. रस्सीकेचा काय विषय नाही, खालच्या लेवलवर कोण बोलतं त्याला काही महत्व द्यायचं नसतं एवढं. वर महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे थोरात साहेब किंवा नाना पटोले हे जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा असतो. तसंच नगर शहरातही पाहायला मिळत आहे की ठाकरे गटाला जागा सोडण्यात यावी असा आग्रह आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला आमच्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे, मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, ही साहजिक ही प्रत्येकाची भावना असती, ती भावना व्यक्त पण केली पाहिजे ना. त्यामध्ये त्यांचं काय चूक नाही, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे. शेवट आता पक्षाला पार्टीला नेते मंडळी असते, तो निर्णय पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो.